बापूनगर भागातील नळाला पाणी सोडण्यात यावे आणि नवी ड्रेनेज लाईन टाकण्यात यावी यासह विविध मागण्यांसाठी महानगरपालिकेच्या मुख्यालयासमोर निदर्शने करण्यात आली आहेत. महानगरपालिकेने 8 दिवसांमध्ये समस्या सोडवल्या नाही तर आयुक्तांच्या बंगल्यासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने देण्यात आलाय. शहरातील बापूनगर वॉर्ड क्रमांक 54 मध्ये शेवटच्या गल्लीत महापालिका प्रशासनाने नागरिकांचा अनेक आंदोलनानंतर गल्लीत जलवाहिनी टाकली, परंतु या जलवाहिनीमध्ये गेली 2 वर्ष झाली पण पाणी सोडण्यात आलं नाही. यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागते. याशिवाय या परिसरातील सर्व ड्रेनेज लाईन जीर्ण झाल्याने सतत चोकअप होऊन जागोजागी फुटून घाण दूषित पाणी रस्त्यावर वाहत आहे. यामुळे नागरिकांचं आरोग्यावर याचा परिणाम होतोय. बापूनगर मधील अनेक गल्लीत विद्युत लाईट नाहीत, रस्ते सुद्धा बरोबर नाही. यामुळे नवीन सिमेंटचे रोड तयार करावे, पोलवर पथदिवे लावावे, पाणी द्यावे, नवीन ड्रेनेज लाईन टाकावी अशी मागणी यासाठी अनेक वर्षापासून येथील नागरिक आणि कम्युनिस्ट पक्ष प्रयत्न करत आहे. यासाठी मनपा समोर अनेक आंदोलन केली पण याकडे मनपा प्रशासनाने दुर्लक्ष करत एकही सुविधा पुरवली नाही असा आरोप पक्षाच्या वतीने करण्यात आलाय. या महानगरपालिकेसमोर बापूनगर वार्ड क्रमांक 54 मधील या महिला सतत येऊन हंडे घेऊन येतात, रिकामे हंडे घेऊन येतात आणि पाण्याची मागणी करतात. गेल्या अनेक वर्ष आंदोलन केल्यानंतर एक पाण्याची लाईन आली आणि त्याच्यामधून फक्त हवा येते. या ठिकाणी महापालिकेच्या आयुक्तांना आमचा सवाल आहे, आम्ही जेव्हा पण येतो आयुक्त केबिन मध्ये नसतात. 7वा वेतन आयोग लागू झाला, आयुक्त साहेब तुम्हाला केबिन दिली, बंगला दिला, गाडी दिली, चपराशी दिला, सगळे भत्ते घेता आणि केबिन मध्ये का बसत नाहीत असा आमचा सवाल आहे. आयुक्त इथं न बसतात दुसरीकडे का बसतात असा आमचा सवाल आहे. लोकांना भेटण्यासाठी आयुक्त का उपलब्ध होत नाहीत असा आमचा सवाल आहे. आणि आता आम्ही जाहीर करत आहोत, 8 दिवसात जर बापूनगरच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला नाही, ड्रेनेजचा प्रश्न सुटला नाही, नाली सफाईचा प्रश्न सुटला नाही, नवीन सिमेंटचे रस्ते आले नाही, तर 8 दिवसानंतर केव्हाही आम्ही मनपा आयुक्त अभिजित चौधरी यांच्या बंगल्यावर जाऊन पाणी मागणार. आणि अभिजित चौधरी यांनी मोठ्या मनानं महात्मा फुल्यांनी जसा स्वतःचा हौद सर्वांसाठी खुला केला, त्यांचा आदर्श घेत स्वतःचा हौद स्वतःचा नळ नागरिकांसाठी खुला करून द्यावा. आम्ही असं ऐकलंय की आयुक्ताच्या बंगल्यावर 24 तास पाणी येतं का बरं? तुम्ही फार विशेष आहात काय? अहो आमच्या नागरिकांना पाणी मिळत नाही, तुम्हाला 24 तास पाणी कशासाठी? आयुक्त बंगल्यातून बाहेर पडा आणि बापूनगरला भेट द्या. बघा आमच्या झोपड्यांमध्ये येऊन, बघा आमच्या वस्त्यांमध्ये येऊन आम्ही कसं जगतो असं आवाहन आम्ही करत आहोत. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा हा इशारा आहे, 8 दिवसात प्रश्न सुटले नाही तर आक्रमक भूमिका घेऊ असा आम्ही इशारा देत आहोत. मी ॲडव्होकेट कॉम्रेड अभय टाकसाळ, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा शहर सेक्रेटरी. बापूनगरला इतकी पाण्याची समस्या आहे, कितीतरी वर्षांनी अशी लढे करू करू थकून गेल्या महिलांच्या घरात जाऊन. बघा बरं, पाण्याची सोय नाही, त्यांना पाण्याचे महिने लावून उकत पाणी घेऊन प्यावं लागतं. अशी अवस्था झालेली आहे की नाल्यातलं पाणी त्यांच्या घरात जाते, ड्रेनेज लाईन पूर्ण भरल्यात, आळ्या झाल्यात त्यांच्यामध्ये. ना नाली काढायला कोणी येतं, ना पाण्याची समस्या सॉल्व्ह केली आतापर्यंत काहीच नाही. पाण्यासाठी तरसून गेल्या त्या महिला, येऊन येऊन इथं जेव्हा आणा तेव्हा अधिकारी मिळत नाही, कोणी अधिकारी राहत नाही त्या ऑफिसमध्ये. कोणाला भेटायचं आम्ही? त्यांच्या बंगल्यावर जायचं का? पगार का त्याच्यासाठी घेतात का? कामाचे पैसा नाही घेऊन घरी जाऊन आराम करायचा पैसा घेतात का? गोरगरिबाची समस्या ऐकून घेण्यासाठी त्यांना ड्युटी करताय? टाइम नाही, वेळ नाही त्यांच्या करता, आणि जाऊन बसतात कुठं मग? इथं जेव्हा आणत तेव्हा ऑफिस रिकामी दिसतं त्यांचं. पाणी घाण आल्यानंतर 15-20 मिनिटात काय प्यायचं पाणी भरणार, का वापरायचं पाणी भरणार आहे? नालेवाले 6-7 वर्ष बरं येत नाही. जेव्हा इथे येऊन आलो गेलो तेव्हा एकदा येतो नाली काढणार. किती दिवसापासून असा प्रश्न आहे तुमचा? आमचा 5-9-10 वर्षापासून नाही चालूच आहे. आणि चंद्रात एवढे भरलेले आहे की त्यांना पैसे देऊन 8-8 दिवसाला पैसे द्यावं लागतात, तरच चंद्र खाली होतात आमचे. धमकी देतात, आम्ही येत नाही, काम देत नाही, पैसे द्या. आणि अक्षरशः पाण्यामध्ये आळ्या येऊ लागल्यात आमच्या. यामुळे काल याच मागणीसाठी बापूनगर आणि कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने मनपा मुख्यालयासमोर निदर्शने, प्रशासनाच्या कारभाराचा निषेध केला आणि येत्या 8 दिवसात मनपा आयुक्तांनी सदर मागण्या सोडवल्या नाही तर मनपा आयुक्त यांच्या निवासस्थानी बंगल्याच्या समोर पाणी मागो आंदोलन करण्याचा इशारा कम्युनिस्ट पक्षाचे ॲडव्होकेट अभय टाकसाळ यांनी दिला. या आंदोलनात कॉम्रेड अनिता हिवरळे, चंद्रकलाबाई, जया दाभाडे, शालू कांबळे, कुसुम सोनवणे, रफिक बाश, दीपाली दाभाडे, शीला प्रधान, राजू हिवराळे, सुरेखा दळवी, सुकन्या प्रधान ह्या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.